तर पुण्यपूजा ही संपूर्ण घराला आणखी जिवंत करण्यासाठी घरातली जागा जिवंत बनली पाहिजे. आणि आता असं कळतंय की त्याने ठराविक प्रकारचे बॅक्टेरिया सुद्धा मरतात हवेतले आणि पृष्ठभागांवरचे सुद्धा. हा एक खूप महत्वाचा भाग आहे बरं का, इन्फेक्शन आणि अशा सगळ्या गोष्टी दूर ठेवण्याचा. भारतीय संस्कृतीमध्ये याकडे खूप लक्ष दिलं गेलंय की तुम्ही ज्या घरात राहता त्याचा आकार आणि रचना कशी आहे. कारण घराचा आकार आणि रचना कुठल्या तरी प्रकारे जर ते खूप जास्त हवेशीर नसेल, जेव्हा मी खूप जास्त हवेशीर म्हणतो याचा अर्थ दोन्ही बाजूला अजिबात भिंत नाही आहे आणि हवा येत जात आहे, मग ते जवळपास बाहेर असल्यासारखं वाटतं. ते वेगळं आहे, बहुतेक घरं तशी बनलेली नसतात. तर वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आणि आकार वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेच्या रचना निर्माण करतात. ह्या ऊर्जेच्या रचना जर त्या खूप मजबूत बनल्या तर तुमची मानसिक आणि भावनिक अवस्था सुद्धा ठरवू शकतात, जे एकतर तुमच्यासाठी अनुकूल असू शकतं किंवा तुम्हाला जे कुणी व्हायचंय त्यामध्ये एक अडथळा बनू शकतं. तर काही ठराविक पदार्थ, उदाहरणार्थ चंदन, भारतामध्ये सांबराणी नावाची एक गोष्ट असते जी अत्यंत प्रभावी आहे, जी लोक आजारी असताना सुद्धा वापरली जाते. सर्वप्रथम ते हेच करतात आणि आता असं कळतंय की त्याने ठराविक प्रकारचे बॅक्टेरिया सुद्धा मरतात हवेतले आणि पृष्ठभागांवरचे सुद्धा. तर खास करून जर घरी आजारी माणूस असेल तर सर्वत्र सांबराणी असते. ह्याचा एक शक्तिशाली प्रभाव पडतो वातावरणावर. हा काही नेहमीच्या अर्थाने सुगंध नाही आहे, त्याचा एक वेगळ्या प्रकारचा गंध असतो ज्याने हवा शुद्ध होते, त्याने वातावरण अगदी जिवंत वाटू लागतं. मुळात ह्याने ज्या काही रचना तिथे असतील तिथे घराच्या आत असून बाहेर असल्यासारखं वाटतं. अगदी हलकी सांबराणी जरी घरात लावली तर असं वाटू लागेल की जरी तुम्ही घरात बसला असाल तरी मोकळ्या हवेत बसल्यासारखी जाणीव येईल, कारण त्या जागेवर कुठल्याच रचनांचा प्रभाव उरत नाही. खास करून जर कुटुंबात कुणाचं निधन झालं असेल तर सांबराणी 11 ते 12 दिवस सतत लावली जाते, कारण त्यांना ती हवा शुद्ध करायची असते पूर्णपणे. उदबत्ती लावल्याचा सुद्धा एक ठराविक प्रभाव असतो, पण ते अति करू नये. आपण ते ठराविक प्रमाणात वापरू शकतो, पण आजकाल उदबत्ती बनवण्यात अनेक केमिकल वापरले जातात म्हणून त्या गोष्टी टाळणं उत्तम. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तुमचा आधीच रस्त्यावर, कारखान्यात तुम्ही काम करता त्या ठिकाणी भरपूर केमिकलशी संबंध येतो. भरपूर केमिकल आधीच हवेत तरंगत असतात. निदान तुमच्या घरात तरी केमिकलचा वापर केलेल्या उदबत्त्या लावू नका, कारण मला वाटतं आजकाल बाजारात जे उपलब्ध आहे त्याच्या 70 ते 80% गोष्टींमध्ये केमिकल आहेत. तुम्ही लावण्याआधी ते तपासलं पाहिजे. हे खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण बंद घरामध्ये जर तुम्ही केमिकल जाळत असाल तर त्याचा नकारात्मक प्रभाव खूप खूप मोठा असतो. म्हणून ते नैसर्गिक राळ असावी किंवा काही ठराविक तेल आणि इतर गोष्टी असल्या पाहिजेत ज्या चांगला प्रभाव पाडू शकतील. एक सूक्ष्म प्रभाव, जर तुम्हाला त्या प्रभावाची गरज असेल तर त्याने फरक पडतो नक्कीच. तर साधारणपणे यौगिक संस्कृतीमध्ये यौगिक विज्ञानानुसार जीवन हे आपण 5 प्रमुख घटकांनी बनलेलं पाहतो. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. इन दिस फायर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. ह्यामध्ये अग्नी हा अगदी महत्वाचा पैलू आहे हे जीवन घडवण्यामध्ये. म्हणून अग्नी हे एक महत्वाचं तत्व आहे ज्यामुळे जीवन घडून येतं. ती काही एकमेव गोष्ट नाहीये, 5ही तत्व महत्वाची आहेत.
पण जेव्हा वाईट प्रभाव दूर करायचा असतो तेव्हा अग्नी अत्यंत महत्त्वाचा बनतो. तर हा ह्याचाच एक भाग आहे. तुम्ही दररोज तुमच्या आयुष्यात तुम्ही एक तेलाचा दिवा लावला पाहिजे आणि त्याच्या सान्निध्यात काही काळासाठी थांबलं पाहिजे, कारण त्याने अनेक गोष्टी दूर होतील, अनेक गोष्टींची शुद्धी होईल तुमच्या शरीरात. हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे बरं का, इन्फेक्शन आणि अशा सगळ्या गोष्टी दूर ठेवण्याचा. जर ते हवेतून असेल, खास करून जर ते हवेतून असेल, तर तुमच्या भोवताली अग्नी असणं खूप मदतीचं ठरेल. There must be some kind of a lamp burning around you somewhere close by. तुमच्या भोवती कुठल्या तरी प्रकारचा दिवा तेवत असला पाहिजे कुठेतरी जवळपास. याने विलक्षण बदल होतील. कृपया प्रयोग करून बघा. जेव्हा तुम्ही झोपता जर तुम्हाला एक सुरक्षित जागा ठरवता आली तुमच्या खोलीमध्ये जिथे एक छोटा तेलाचा दिवा तेवत ठेवता येईल, तर तुम्ही पाहाल याने खूप फरक पडेल. फक्त त्या अग्नीच्या सान्निध्यात असण्याने खूप फरक पडतो. योग विज्ञान अगदी स्पष्टपणे हे सांगतं आणि आम्हाला आमच्या अनुभवातून हे माहिती आहे की एक छोटी ज्योत तुमच्या आसपास तेवत ठेवल्याने तुम्ही पाहाल की खास करून जेव्हा तुम्हाला बरं नसतं हे करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पुण्य म्हणजे काय माहितीये? पुण्य आणि पाप कशाला म्हणतात त्या गोष्टींबद्दल दुर्दैवाने काळाच्या ओघात खूप गैरसमज झालाय. पुण्य आणि पाप म्हणजे अशा प्रकारच्या कृती ज्या कृती तुम्हाला खाली घेऊन जातात आणि अशा कृती ज्या बरं का तुमच्यातला जीवनाचा उल्हास उंचवतात, किंवा अशा कृती ज्या तुम्हाला जीवनाच्या जडत्वाकडे घेऊन जातात. तर पुण्यपूजा ही संपूर्ण घराला आणखी जिवंत करण्यासाठी आहे. घरातली जागा जिवंत बनली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या घरात अशा प्रकारे जगला असाल की प्रत्येक क्षणी तुम्ही जिवंत असाल, तुमच्या आत प्रेम आणि प्रकाश झळकत असेल, मग कुठलीच पुण्यपूजा लागणार नाही. पण आज तुम्ही इतकी मोठी घरं बांधली आहेत की फक्त त्यात राहून त्यांना जिवंत बनवणं खूप अवघड आहे. जर तुमच्याकडे फक्त एका खोलीचं घर असेल, तुम्ही तिथे प्रचंड प्रेम आणि आनंदाच्या भावनेने राहिलात, तर तुम्ही सहजपणे ते खूप जिवंत ठेवू शकाल. पण आज तुमच्या घराला 10 ते 15 खोल्या असतात. हे जिवंत ठेवणं कुठल्याही मनुष्याला खूप अवघड आहे. कालांतराने जर तुम्ही त्याला जिवंत बनवण्यासाठी काही केलं नाही, तर हळूहळू घराच्या काही भागांमध्ये जर तुम्ही गेलात तर शवपेटीसारखं वाटू लागतं. म्हणून पुण्यपूजा केल्याने, निदान वर्षातून एकदा केल्याने सर्व काही उजळून निघतं. ह्याचा अर्थ तुमच्या आजूबाजूची जागा जिवंत होते आणि ती तुम्हाला आधार देते. तर पुण्यपूजा तुमचं घर प्राण प्रतिष्ठित करण्याचा एक मार्ग आहे. संपूर्ण घर, त्याचा प्रत्येक भाग, जेणेकरून त्यामध्ये जिवंतपणा आणि ऊर्जा असेल.